विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामाजिक व राजकीय चळवळ यातला भाग 3 पाहणार आहोत। याच्यापूर्वी आपण प्रामुख्याने शेतकरी चळवळ, त्याचबरोबर आदिवासी चळवळ यांची माहिती पाहिलेली आहे। त्याचबरोबर चळवळ म्हणजे काय, चळवळ ही सर्वांनी मिळून करावी लागते, याविषयी अधिक माहिती आपण अगोदरच्या पाठात पाहिलेली आहे। तर तशाच प्रकारची तिसरी चळवळ आज आपल्याला पाहायची, कामगार चळवळ। कामगार म्हणजे ज्या ठिकाणी कारखाना असेल, मोठे उद्योग असतील, मोठ्या मोठ्या कंपन्या असतील, एखादी मोठी संस्था असेल, या ठिकाणी कामगारावर जो अन्याय होतो, कामगारावर जो अत्याचार होतो आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाल्यानंतर त्या अन्याय अत्याचाराला कुठंतरी वाचा फुटावी, कुठंतरी मार्ग निघावा, यासाठी आपल्या ज्या समस्या आहेत त्या आपल्या जे कंपनीचे मालक असतील किंवा शासन असेल त्याच्या दरबारी मांडण्यासाठी एकट्याने न जाता किंवा दोघांनी न जाता संघटितरित्या आपल्या समस्या जवळ मांडायच्या, म्हणजे यालाच म्हणायचं कामगार चळवळ। या कामगार चळवळीची सुरुवात फार पूर्वीपासून झाली। भारतात इंग्रज आले, पूर्वी राजेशाही होती, कामगाराचा काही प्रश्नच नव्हता, कारण शेतातच काम करायचं, शेतातच राहायचं, त्या मोबदल्यात बलुतेदारी पद्धती होती, कामगारावर काही पद्धत नव्हती। पण इंग्रज आल्यानंतर भारतामध्ये हळूहळू ते राजे महाराजांच्या काळात बी सैनिक वगैरे होते, पण ते राजाशी एकनिष्ठ होते, राजा त्यांच्याशी प्रामुख्याने बांधुलकी चांगला वागायचा प्रामुख्याने। त्यामुळं उठाव करणे, कामगार चळवळ करणे काही राजे महाराजांच्या काळात नव्हतं, परंतु इंग्रज आल्यानंतर इंग्रजांनी जी संघटना केली सुरुवातीच्या काळामध्ये कामगार जी म्हणजे आपल्या देशामध्ये त्यांना राज्य करायचं होतं, मग राज्य करण्यासाठी इंग्रजांनी काय केलं, आपले तर सैनिक भरती केली, कारखाने केले, रेल्वे तयार केल्या, टेलिफोन टेलिफोन व्यवस्था उपलब्ध करून दिली, मग ह्या सर्वासाठी कामगारांची आवश्यकता भासू लागली आणि कामगार मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग निर्माण झाला। मग इंग्रज अन्याय करायचे, अत्याचार करायचे, मग ह्या अन्याय अत्याचाराला कुठेतरी मार्ग निघावा यासाठी कामगारांनी संघटित येऊन चळवळी उभ्या केल्या। आता इंग्रज काय अनेक गोष्टीमुळं अन्याय अत्याचार करायचे, समजा उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर काडतूस प्रकरण जर घेतलं तर त्या काडतूस ला काडतूसचे वरचं जे कव्हर होतं, आवरण होतं, ते असं तोंडाने काढावं लागत असायचं आणि मग ते आवरण एका विशिष्ट गायीचं किंवा एखाद्या विशिष्ट प्राण्याचं चरबीचं असायचं। मग ते आवरण जे आहे, समजा आता गाय हिंदूमध्ये पवित्र आहे आणि डुक्कर जे आहे ते मुस्लिमांमध्ये अपवित्र आहे, मग ते काडतूस काढायला म्हणजे तिचा मांस तोंडात जायचं आणि त्यामुळं त्यावेळेस जे सैनिक होते इंग्रजांचे ते चिडले, रागवले आणि मग त्यांनी मोठा उठाव केला, बराकपूर छावणीमध्ये पहिला उठाव झाला। अशा प्रकारे हळूहळू हळूहळू कामगार चळवळी निर्माण झाल्या। त्यातलाच एक भाग म्हणजे ह्याच मी आता सांगितल्याप्रमाणे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात शेवटच्या काळामध्ये भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे यासारखे उद्योग सुरू झाले आणि या कापड गिरण्यामध्ये, या रेल्वेमध्ये काममध्ये किंवा टेलिफोन सेवामध्ये मोठ्या प्रमाणात कामगार काम करू लागले। आता यामध्ये सुरुवातीला 1899 रेल्वे कामगारांनी संप केला, पण तो संप जो होता तो अयशस्वी झाला। काय अयशस्वी झाला, कारण संघटित नव्हते। कामगारांनी पूर्णपणे उठाव केला, कामगारांनी पूर्णपणे त्याचा आपल्या मागण्या मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु
परिणाम शासनावर परिणाम काहीच झाला नाही, कारण हा उठाव जो होता हा संघटित रीतीने होता. मग या कामगारांच्या लक्षात आलं की आपण काय करायला पाहिजे, संघटित रित्या एकत्रित येऊन किंवा एखादी संघटना स्थापन करून चळवळ केली पाहिजे. आणि म्हणून कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या नावाची एक संघटना स्थापन झाली. कोणती? कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणती संघटना स्थापन झाली? ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. लक्षात राहू द्या, आम्ही सांगतो ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेद्वारे मग कामगार उठाव करू लागले, चळवळ करू लागले. 1960 आणि 70 दशकामध्ये कामगार चळवळीने अनेक आंदोलने झाली. 1980 पासून मात्र कामगार चळवळी थोड्या विखुरल्या गेल्या, कारण इंग्रजांचं जे धोरण होतं फोडा आणि राज्यकारा, त्यामुळं त्याचा परिणाम हळूहळू हळूहळू आपल्या देशावर सुद्धा झाला. तो कसं काय झाला तर ही 1980 जर स्वातंत्र्य झाल्यानंतर काळ आहे. पण ज्यावेळेस मुंबईला गिरणी कामगारांचे जे आंदोलन होतं 60-70 दशकात, 60-70 दशकात गिरणी कामगारांचं आंदोलन होतं. दत्त सामंत हे गिरणी कामगारांचे प्रमुख चळवळीचे नेते होते. परंतु शासन आणि कामगार यांच्या चळवळीमधला जो दुजाभाव होता तो वाढत गेला आणि काही कंपन्या बंद पडल्या. कामगारांचे प्रश्न आजही त्या कामगारांचे प्रश्न आहेत. आणि कामगारांनी गिरण्यामध्ये बंद ठेवला, सुरुवातीला तात्पुरता स्वरूपाचा बंद होता, पण कालांतराने जवळजवळ तो बंद 1.5 वर्ष बंद होता. मग त्याचा परिणाम काय झाला, हे जे काम गिरणी मालक होते, हे गिरणी मालक काय केलं, ह्यांनी आपल्या सगळ्या गिरण्या उचलल्या आणि सुरत बडोदा गुजरातमध्ये नेले. आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईला ह्या कामगारांचं ह्या गिरणीचं हृदय म्हणतात, लक्षात घ्या. म्हणजे इतकी दडदड इतकं हे होतं मुंबईला. पण ह्या 60-70 दशकात गिरणी कामगारांचा आणि गिरणी मालकांचा एक वाक्यता नसल्यामुळं जे कामगारांचे जे संघटक होते, जे प्रमुख होते, त्यांच्यात आणि काही गिरणी मालकांमध्ये काय सबमिट झाले असेल किंवा काही त्यांचे पर्याय निर्णय त्यांना आवडले नसतील, मग ते तसंच पडून राहिलं. आणि त्यामुळं ही जी कामगार संघटना होती, ही संघटना हळूहळू हळूहळू विखरली गेली आणि 1980 पासून तर ह्या कामगार चळवळी पूर्णपणे संपूर्णपणे विखुरल्या गेल्या. आणि त्यामुळं काय झालं की ही कामगार चळवळ हळूहळू अस्थिर झाली. आता सध्याच्या परीक्षेमध्ये आपल्या परिस्थितीमध्ये जर पाहायचं असेल तर कामगारापुढे कोणते प्रश्न आहेत प्रामुख्याने हे पाहायचं. भारतीय कामगारांचे प्रश्न जगामध्ये 1990 प्रामुख्याने जागतिकरण झालं आणि ह्या जागतिकरणामुळं आपल्या देशामध्ये आपल्या कामगारापुढं अनेक समस्या निर्माण झाल्या. आता जागतिकरण 1990 झालं, आज 2020 आहे. 2020 तर COVID-19 एवढ्या समस्या निर्माण झाल्या की लोकांच्या नोकऱ्या गेल्या, लोकांना घर भाडं द्यायला पैसे नाहीत, लोकांना दुकानाचे किराया द्यायला पैसे नाहीत. मुंबई पुण्यात तर फार बिकट अवस्था आहे. कंपन्यामध्ये नोकरी, आज विमान कंपन्या बंद आहेत, रेल्वे बंद आहेत. म्हणजे अशा समस्या, ह्या समस्या सुरू झाल्या. जागतिकरणामुळं उद्योग आले, कंपन्या निर्माण झाल्या. कंपन्या निर्माण झाल्यानंतर कामगार झाले, कामगार संघटित झाले. पण कामगारांना काय होतं, दीर्घ तास काम. आता मिनिमम 8 तास ड्युटी असते, 8 तास काम असतं. पण हे गिरणी मालक असतील किंवा हे कामगाराकडून 8-8, 10-10 तास 12-12 तास काम करून घेत होते आणि कामाची सुरक्षितता नाही. आज समजा एखाद्या गिरणी कामगार किंवा एखाद्या कंपनीमध्ये एखादी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मेल समजा, तर सुरक्षितता आहे का? नाही, काहीच नाही. त्याच्या पाठीमागं त्याचं जे कुटुंब आहे काय, सुरक्षितता नाही. आणि खाजगीकरणामुळं तर काय झालं, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता आहे. आणि कामामुळं काय झालं, अनारोग्य वाढत गेलं. म्हणजे अनेक प्रकार, समजा आता बिडीचा कारखाना आहे सोलापूरला, तिथं बिडी हाताने बनवावं लागते. मग त्या बिडीचं जे निकोटीन आहे ते तोंडात जातं, नाकात जातं, कॅन्सर होतो. म्हणजे कामाच्या ठिकाणी सुरक्षितता नाही, अनारोग्य आहे, कामगार कायद्यांचं संरक्षण होत नाही. त्याचबरोबर रोजगार अस्थिर आहे. अस्थिर रोजगार म्हणजे
जेवढं तुम्ही काम कराल तेवढंच पैसे, म्हणजे गुत्तेदारी पद्धतीचा हा प्रकार आहे. आणि त्यामुळं अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, पैसा जर हातात मुबलक असेल तर माणसाचं जीवन चांगल्या प्रकारे होऊ शकतं. आणि त्यामुळं ह्या समस्या आहेत. आणखी याला सांगतो, भारतीय कामगारांचे जागतिकरणामुळं ज्या समस्या निर्माण झाल्या त्या लक्षात राहू द्या. अस्थिर रोजगार, कंत्राटी कामगार, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाच्या तास, कामाच्या ठिकाणी असुरक्षितता, अनारोग्य ह्या समस्या आहेत. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो कामगारांच्या समस्या कोणत्या, तर आपल्याला आता कामगाराच्या समस्येविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. पाहिली ती कामगार चळवळ, आता त्याच्या पुढची चळवळ जी आहे ती स्त्री चळवळ. आता समाजामध्ये स्त्रियांना मानाचं सन्मानाचं स्थान मिळावं यासाठी स्त्रियांनी संघटित होऊन एकत्रितरित्या आपल्या समस्या सोडवण्यासाठी ज्या चळवळी उभ्या केल्या त्याला स्त्री चळवळ असं म्हणतात. आता ह्या स्त्रियावर होणारा अन्याय, त्याचे शोषण, त्यांना सन्मानाने जगता यावे व सार्वजनिक जीवनात त्यांना सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळकारांनी चळवळी सुरू केल्या होत्या सुरुवातीपासूनच. आता स्त्रियावर होणारा अन्याय म्हणजे काय, आता आपण पाहतो की हुंडा घेण्यासाठी स्त्रीवरती अन्याय केला जातो, ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल. त्यानंतर कुठल्याही कारणामुळं स्त्रीवरती अन्याय केला जातो, मग हा अन्याय दूर व्हावं, त्यांच्यावरती आर्थिक सामाजिक शोषण थांबवून त्यांचं त्यांना सन्मानाने जगता यावं, त्यांना सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा. आता आता सार्वजनिक जीवनात सहभाग म्हणजे काय, स्त्रियांना मर्यादित होतं, स्त्रियांचं जे वास्तव्य होतं, जीवन होतं, ते फक्त मर्यादित प्रकारे चूल आणि मूल एवढंच मर्यादित होतं. मग स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. मग ह्या सर्व महान जे समाजसुधारक आहेत ह्या समाजसुधारकांनी स्त्रियांना शिक्षण मिळावं, स्त्रियांना समाजात जगता यावं, सन्मानाने जगता यावं, सामाजिक जीवनात त्यांना सहभाग घेता यावा यासाठी नेहमी सतत प्रयत्न केले. आता आपल्याला प्रामुख्याने काही जे समाजसुधारक आहेत त्यांची नावं माहीत असायला पाहिजेत आणि ते पाठसुद्धा असायला पाहिजेत. कारण समाजसुधारकांची नावं लिहा असा प्रश्न, स्त्री समाजसुधारकांची नावं लिहा असा प्रश्न येऊ शकतो. नावं लक्षात घ्या, ईश्वरचंद्र विद्यासागर, राजाराम मोहन राय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो, केशव कर्वे, पंडिता रमाबाई, रमाबाई रानडे यांच्या पुढाकारामुळे ह्या स्त्रियांच्या समस्यांना वाचा फुटली, स्त्री चळवळ उभा राहिली. आता आपल्याला माहितीच आहे, जाणूनच आपण लहानपणापासून ऐकतो की सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांनी मिळून पुण्याला पहिली मुलींची शाळा काढली. कुठे काढली सांगा, मग पुण्याला भिडेवाड्यात. आता त्याला राजकीय स्मारक असा दर्जा द्या ते वाडा पडायला लागलाय, असा दर्जा द्या असं मत, अशी मागणी लोकांची आहे, ते लवकरच शासन पुरी करेल. तर अशा प्रकारे ह्यांचं जे कार्य आहे, सुरुवातीला फक्त 7 ते 8 मुलींना घेऊन पहिल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केला जातो. म्हणजे स्त्रियांना ह्या प्रवाहात, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं प्रामुख्याने काम करत असेल तर महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजाराम मोहन राय, विद्यासागर यांनी सुद्धा स्त्रियांच्या ज्या चळवळी होत्या किंवा विधवा, आता विधवेला समाजामध्ये महत्त्वाचं स्थान नव्हतं, विधवा म्हणजे एखाद्या स्त्रीचा जर पती वारला तर तिला विधवा मानायचं. मग पूर्वी कसं होतं, विधवेचं पुनर्विवाह होत नव्हता, मग तिला सती जायचं. सती जायचं म्हणजे मेलेल्या नवऱ्याबरोबर स्वतःही जाळायचं, अशी पद्धत होती. मग ती इतकी क्रूर पद्धत असल्यामुळं या सती जाण्याविरुद्ध उठाव झाला आणि मग सती जाणे कायदा इंग्रजांनीच आणला. मग सती जाणे हे कायद्यानुसार बंद झालं. पण हे सगळं कशामुळे झालं, ह्या लोकांनी चळवळ केल्यामुळं, ह्या लोकांनी स्त्री चळवळीला उठाव केल्यामुळं. मग सती प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाह, आता एखादी महिला विधवा झाली, समजा एखाद्याचं लग्न झालं, एखाद्या मुलीचं विवाह झाला आणि 5-6 महिन्याचाच ॲक्सिडेंट होऊन तिचा नवरा मिळाला, मग तिने तिचं आयुष्य तसंच व्हायचं का, नाही. मग तिला विधवा म्हणून समाजात स्थान नव्हतं. मग आता काय करतो आपण, तिचं पुनर्विवाह करतो.
दुसरा एखादा मुलगा बघून तिथं विवाह करून येतो, पण पूर्वी नव्हतं. मग या समाज सुधारकच्या कार्यामुळे विधवेला पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला, स्त्री शिक्षणाचा अधिकार मिळाला, बालविवाहास विरोध करण्यात आला. तुम्हाला यापूर्वी सांगितलं या पाठामध्ये की बालविवाह हा सुरुवातीला होत होता, परंतु आता बालविवाह करणे कायद्यानुसार बंदी आहे, लहान मुलांचा विवाह करता येत नाही. यासाठी इंग्रज सरकारनेच कायदा तयार केला, 18 वर्षीय मुलीचं आणि 21 वर्षीय मुलाचं वय असायला पाहिजे, पण तोच कायदा भारत सरकारने पुढे घेतलेला आहे. तर बालविवाह विरोध, पुन्हा स्त्रियांना पूर्वी मतदानाचा अधिकार नव्हता, म्हणजे स्त्रिया समाजामध्ये 50% आहे. समजा 130 कोटी लोकसंख्या आपली, म्हणजे 130 कोटी म्हणजे 65 कोटी महिला आहे, आणि ह्या जर स्त्रिया मतदानापासून जर वंचित ठेवल्या तर येणारा उमेदवार योग्य येईल का? नाही येणार. आता आहे मतदानाचा अधिकार, पण हे सगळं यांच्यामुळे आहे. पूर्वी मतदानाचा अधिकार नव्हता, म्हणजे स्त्रियांना मतदानाचा अधिकार देणे यासारख्या सुधारणा या सुधारकांमुळं झाल्या. आता लक्षात घ्या, ही सुधारकांची नावं, त्यांनी केलेली सुधारणा: सतीच्या प्रथेला विरोध, विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बाल विवाहास विरोध, स्त्रियांना मतदानाचा अधिकार, यासारख्या सुधारणा करण्यात आल्या. आजच्या ज्या स्त्री संघटना आहेत, या काय करतात की स्त्रियांचं आरोग्य, आता स्त्रियांचं आरोग्य म्हणजे काय, बऱ्याचशा स्त्रियांना विवाह झाल्यानंतर उदाहरण समजा गरोदरपणामध्ये पौष्टिक अन्न खायला मिळत नाही, आणि त्यामुळं जन्माला येणारं आपत्ती असेल ते व्यवस्थित जन्माला येत नाही, त्याचं आरोग्य नीट राहत नाही. मग काही स्त्रिया बऱ्याच वेळेला प्रसूतीच्या वेळेसुद्धा मृत्यूमुखी पडतात. मग ह्या सगळ्यांचं स्त्रियांचं आरोग्य चांगलं राहावं ह्यासाठी ह्या आजच्या स्त्री संघटना ज्या आहेत त्या कार्यरत आहेत, नेहमी कार्य करतात. त्यानंतर समाजामध्ये त्यांना सुरक्षितता मिळाली पाहिजे. आज आपण अनेक वाईट घटना आपल्या कानावर येतात, त्या घटनापैकी अनेक इतक्या वाईट घटना असतात की त्या आपल्याला ऐकूसुद्धा वाटत नाहीत, किंवा आपल्याला टी व्हीवर पाहिलं तरी वाईट वाटतं. अशामुळं स्त्रियांमध्ये समाजामध्ये सुरक्षितता निर्माण झाली पाहिजे, स्त्री शिकली पाहिजे, स्त्रीने आर्थिक स्वावलंबन झालं पाहिजे, ती पुरुषाबरोबर तिला सुद्धा पगार उपलब्ध झाला पाहिजे, त्यासाठी तिला नोकरी कर भाग मिळाला पाहिजे, स्त्री नोकरीमध्ये 50% आरक्षण मिळालं पाहिजे, त्यानंतर स्त्री सक्षमीकरण झालं पाहिजे. आता आपल्या भारतामध्ये महिलांना 33% आरक्षण आहे राजकीयदृष्ट्या, महाराष्ट्रात तर 50% आरक्षण आहे राजकीयदृष्ट्या. म्हणजे स्त्रीला दृढ बनवायचं कार्य या आजच्या स्त्री संघटना करत आहेत. अशा प्रकारे या मुद्द्यावर स्त्री संघटना आज कार्य करत आहेत, त्यामध्ये स्त्रियांचं आरोग्य, सामाजिक सुरक्षितता, आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण. तर ह्या स्त्री चळवळीविषयी माहिती लिहा जर आला तर असं लिहिले.